अविनाश टेकावडे मर्डर केस आहे त्याबद्दल आहे. अविनाश टेकावडे यांचा मर्डर झाला 3/9/2015 साली. त्यात बाबू शेट्टी यांना अटक झाली 17/11/2015 साली. त्यात पहिले पिंपरी पोलीस स्टेशन यांच्याकडे तपास होता. आम्ही यांना अटक झाल्यानंतर लगेचच एक रिट पिटिशन फाईल केली ती मुंबई उच्च न्यायालयात. त्याचा क्रमांक 44/91/2015. रिट पिटिशन बरोबर आम्ही वेगवेगळे अर्ज पण केलते, सीपींना केलता, डीसीपींना केलता. त्याच्यात त्या अर्जाप्रमाणे रामानंद जॉईंट कमिशनर आहेत श्री रामानंद साहेब, त्यांनी हा इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर करण्यासाठी आदेश दिले 21/11/2015 साली. तर त्याप्रमाणे इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर झालं. इन्व्हेस्टिगेशन ट्रान्सफर झालं क्राईम ब्रांचकडं. क्राईम ब्रांचनी ह्याच्यात सखोल चौकशी केली, तपास केला. तपासात आमच्या विरुद्ध काही आलेलं नाही आहे, पुरावा नाही आहे. म्हणून आम्हाला 16 जानेवारी 2016 रोजी मुक्त करण्यात आलेलं आहे. 60 दिवस आम्हाला ह्याच्यात तुरुंगवास भोगायला लागला. त्याच्यानंतर आम्हाला आम्ही रिट पिटिशन फाईल केलं हायकोर्टात. हायकोर्टात आमची मागणी प्रामुख्याने दोन होते की बाबा नुकसान भरपाई, की बाबा 60 दिवस आम्हाला या प्रकरणात जेल तुरुंगवास भोगायला लागलेला आहे त्याबद्दल. आणि दुसरी मागणी होती की बाबा ह्याच्यात सखोल चौकशी व्हावी की बाबा आम्हाला ह्याच्यात कोणी गुतवलेलं आहे. कारण चौकशी पुढे आलेलं की बाबा आमच्या विरुद्ध काही पुरावा नाही आहे, पुन्हा आम्हाला सोडून देण्यात आलेलं आहे हायकोर्टात. मग हे रिपिटिशन मध्ये आम्ही जे तपासी अधिकारी होते मुजावर साहेब त्यांना पार्टी केली, आणि दुसरे म्हणजे विदाते जे एसीपी साहेब त्यांना पार्टी केलं हायकोर्टात. आता 20 जून 2018 रोजी ह्याच्यात सुनावणी झाली. सुनावणीच्या दरम्यान असा आदेश दिलेला आहे साहेबांनी हायकोर्टांनी की बाबा जे डीजीपीकडे आम्ही अर्ज केलते वेगळ्या वेगळ्या मागणीसाठी ते आता सीपींकडे वर्ग करण्यात आलेले आहेत. वर्ग झाल्यानंतर सीपींनी आता ह्याच्यात स्वतःहून पर्सनली लक्ष घालून त्याची चौकशी करावी. आणि चौकशी आणि ते ह्याच्यात समजा पोलिसांविरुद्ध काही यांनी असे काही कृत्य केलेलं आहे तर त्याबद्दल रिपोर्ट फाईल करायला सांगितलेलं आहे. 11 जुलै 2018 रोजी आता पुढची तारीख 3 वाजता ठेवलेली आहे. त्याच्यात आता समजा या पोलिसांनी असं काही कृत्य केलेलं असेल तर यांच्या विरुद्ध काय कारवाई करणार आहे हे त्या रिपोर्टमध्ये सांगायला सांगितलं.